फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कसला विचार करतेस एवढा? दे अगं माझ्याकडे ताळ, मी जेवू घालीन तिला. काहीही वाकडं बोलणार नाही, मग तर झालं. या घरातून गाशा गुंडाळून निघायची तयारी करायची, कळलं ना? निघा. मी तिच्या नाकावर टिचून तिच्या समोर बसून मिटक्या मारत जेवले. ऐकी नाही गंमत. बिचारी सखी. काय करतेस म्हणजे? तुझी आणि माझी सखी कुठे? सखी कशाला हवी आहे तुला? मी आहे ना. काय हवंय मला सांग ना. इथे या रूम मध्ये का नाही आता? ती आउट हाऊस मध्ये राहायला गेली. काय की आउट हाऊस मध्ये राहायला गेली? पण तिची रूम तर ही आहे ना, मग ती आउट हाऊस मध्ये काय करते? बदललाय सारिया. मला वाटलं होत तुला मला आपल्या खोलीत पाहून आनंद होईल, पण माझी मिठीही नाही ओळखलीस तू. सखी म्हणालास मला, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे. हे बघ मधू, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. नसेल कदाचित, पण मला ऐकायचंय. मधु, मला उत्तर हवं आर्या. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला नाही माहिती. बघ, या क्षणी मला इतकंच कळतंय की सखीने इथे या घरात या रूम मध्ये असायला हवं. बस. अरे पण ती तिच्या मर्जीनेच गेले. सखी, अगं कालपासून उपाशी आहेस तू. आमचा नाही की म्हणते बाळाचा तरी विचार कर. थोडस दूध घे. सखी प्लीज. सखी, स्वतःला त्रास देऊ नकोस. हे बघ, जे काही घडलं त्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये. त्या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत. सखी प्लीज. सखी, म्हटलं ना आमचं चुकलं ग. गोडभर तरी घे. सखी, वहिनी, तुमच्या कोणाबद्दल माझ्या मनात राग नाही. घरातल्या कोणाही बद्दल राग नाही, तक्रारी नाही.
मला सगळ्यांचं नाईलाज होत, मान्य आहे मला, पण ज्यांची बायको म्हणून मी या घरात आले, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी इथे राहिले, त्यांच्यासाठी मी या घराला आपलं मानलं, त्यांनी तरी मला सांगू नये का? विश्वासघात केला त्यांनी माझा, विश्वासघात. मला माफ कर सके, मला माफ कर. हे सत्य तुला सांगायचं अनेकदा विचार केला, पण सांगता आलं नाही. मी तुझा अपराधी, हवी ती शिक्षा दे मला, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हॅलो, नमस्कार, सामंत बोलतोय. कशाला फोन केलास? कशाला म्हणजे काय? अहो, मी दिलगिरी व्यक्त करायला फोन केलाय. कसली दिलगिरी? अहो, माझ्यामुळे तुमचं एवढं लाखाचं नुकसान झालं, मग दिलगिरी नको व्यक्त करायला? हे सामंत, जरा जास्त ऐकलेली दिसतेस तू. हा, काय बरवतोस तुझं? तुला तरी कळतंय का? अहो, कळतंय ना, चांगलंच कळतंय. म्हणूनच तर तुमच्यासाठी वाईट वाटतंय हो. काय हो, अंडरवर्ल्ड मध्ये एवढं नाव तुमचं, कास्टेंचं केवढं मोठं नाव, आणि अशा प्रकारे तुमचा माल पकडला जावा म्हणजे. हे सामंत, कोणी ठेवलाय रे तुला पोलिसात? हा, साधी इन्फॉर्मेशन काढता येत नाही. कोणाचा माल? हा, कुठला माल? कासले म्हणतात आम्हाला, कासले. हा, साधा डोळे वर करून बघण्याची हिंमत सुद्धा नाही कुठल्या खाकीवर्दीवाल्यात. इतके दिवस नसेल, पण आता हिंमत असणारा मैदानात उतरलाय, तेव्हा सावध राहा. हेच सांगायला मी फोन केला. त्याचे साल्या, धमकी देतोयस? परत जायचंय वाटत? नाही रुद्रा, यावेळेला मी नाही, यावेळेला तू आज जायचंयस. सामान फोन सांभाळून बोल, त्या असतात धमक्यांना. याला धमकी नाही म्हणत, याला वॉर्निंग म्हणतात, वॉर्निंग. आणि रुद्र साहेब, मी तुमच्याकडे इन ऍडव्हान्स दिलगिरी व्यक्त करतोय, आणि याचे रिझल्ट तुम्हाला आजच मिळतील. तुझ्या एका गोडाऊनवर छापा पडेल. कुठल्या गोडाऊनवर ते छापा पडल्यावर कळेलच. ऑल द बेस्ट. हे सामंत, हे सामंत, हॅलो हॅलो. मला फोन करून धमकी देण्यात मजल केली याची. हा बाहेर कसा आला? तर कोण मेहरबान झालाय? शोधून काढायला जावा. काय ग, ती बया गेली ना आउट हाऊस मध्ये राहायला? हो, बरं झालं. मधु, आर्यने तुला खोलीत पाहिलं, खुश झाला असेल ना तो? हा, हो, मी तुला सांगितलं होतं ना सगळं काही ठीक होईल.
ही सगळी काम सोड आणि जा आर्यकडे जा रूम मध्ये. अग ही सगळी काम नोकर मंडळी करतील, तू जा. अग काय झालं मधू, गप्प काय आहेस? ऑकवर्ड वाटतंय तुला. अग बरंच म्हणे तुझ्या बरोबर राहिला नाही तरी सुद्धा नवराच येतो तुझा. अग सोड हे सगळं, जा त्याच्याकडे. तो खोलीत नाही आहे. खोलीत नाही आहे? मग कुठे? सखीला भेटायला गेलाय. काय काय सांगतेस तू मधू? कमालच आहे, त्या सखीचं भूत अजूनही आर्यच्या डोक्यातून उतरलेलं दिसत नाहीये. सखीनं काय जादू केली आपल्या आर्यवर कोणाच ठाऊक. मधू मी सांगते तुला, इतके दिवस तू या घरात नोकराणी म्हणून वावरलीस, त्या आर्यला खरंच वाटतंय की काय तू या घरातली नोकर आहेस म्हणून? तसं काही नाहीये, तो सखीला भेटायला गेलाय कारण तिशी अचानक आउट हाऊस मध्ये राहायला गेली म्हणून. तू मला काहीही सांगू नकोस, या घरात काय चाललंय मला व्यवस्थित कळतंय सगळं. तुझ्या त्यागाची किंमत ही अशी मिळते तुला? ती सखी ती सुद्धा काही साधी सुधी सरळ मुलगी नाहीये, तुला कळलं सुद्धा नाही आणि तुझा नवरा तिने आपलासा करून टाकला. गांधी लागून तो त्या आउट हाऊस मध्ये राहायला नाही गेला म्हणजे मिळवलं. तसं काही नाही होणार सखी, गरुडरे म्हणून तोच तर प्रॉब्लेम आहे. लक्षात येतच नाही आहे का, सखीच्या पोटात आर्यचं मूल आहे आणि जोपर्यंत सखीच्या पोटात आर्यचं मूल आहे तोपर्यंत ती त्याला तिला हवं तसं नाचवणार. तसं नाहीये मैथिली, आर्यची बायको मी आहे. सखीला फक्त तो एक माणूस की म्हणून भेटायला गेला बस आलाच आर्य. अरे बस ना मधू, आर्य तुला बस राहू दे, हे माझ्यासाठी नाही सखीसाठी नेतो. कालपासून उपाशी येते, सखी अगं शांत हो ग, हे बघ काहीतरी मार्ग निघेल. तुला आम्ही इथे असं एकटीला उपाशी राहू देणार नाही ग. चल उठ, चल घरी, चल काहीतरी खाऊन घे. सखी चल बघू. आम्ही येतो.
काय वेडेपणा लावलायस हा? तू आपलं घर सोडून इथे का आलीस राहायला? चल जेवण घे माझ्यासाठी, निदान आपल्या बाळासाठी। साध पाणी सुद्धा नकोय मला। अरे मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, असा विश्वासघात केला तुम्ही माझा, का फसवलं तुम्ही मला का? सखी सखी मला समजून घे। अगं मी हे सगळं तुला सांगणारच होतो, पण कधी कधी सांगणार होता तुम्ही आर्य? इतके महिने आपण एका घरात एका खोलीत राहतोय, डोळे झाकून मी तुमच्यावर विश्वास ठेवून या घरात वावरत होते, आणि तुम्ही एवढं मोठं सत्य लपवलं माझ्यापासून। एका शब्दाचंही स्पष्टीकरण नकोय मला, जा निघून जा तुम्ही इथून, माझ्या नजरेसमोरून निघून जा। माझ्या प्रेमाचं माझ्या विश्वासाचं हे असं फळ मिळालं मला। अरे माझ्या आयुष्याची वाट लावली तर तुम्ही, तुमची पहिली बायको असून सुद्धा का लग्न केलं तुम्ही? का फसवलं तुम्ही मला? काय नुकसान केलं होतं मी तुमचं? मी एक खोट्या नातं जगत होते ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं, तू माझा नवरा कधीच नव्हता। असं खरंच काही नाही, मी आजही तुझ्यावर बोलू नका। एक शब्दही बोलू नका। आर्यम बी मी तुमच्यावर आता विश्वास ठेवू शकणार नाही, आणि या नात्यावरही नाही। जा तुम्ही इथून, निघून जा। प्लीज असं नको अगो, असं त्रास होईल तुला, आपल्या बाळाला। आपलं आधी आता आपलं काहीही राहिलेलं नाही, नात जे आपलं होत ना ते आता उरलेलं नाही। मारून टाकलं तुम्ही त्या नात्याला, जा जा तुम्ही इथून। मेली ही सखी तुमच्यासाठी, जा। आपलं मूल आपल्या ताब्यात आलं की
तिचं आपल्या बरोबर असलेलं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. बस मधु, खूप बोललीस. तू एक गोष्ट विसरतीयस की आपलं लग्न सुद्धा एक डीलच होत, आपल्या वडिलांनी केलेलं एक बिझनेस डील.